नमस्कार मित्रांनो, बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर सर्व अभिज्ञता धारकांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या बाबतीत प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सदर चॅनलच्या मार्फत केला जातो. म्हणून मित्रांनो, चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, दिवसेंदिवस शिक्षक भरतीचा गुंता सुटण्याच्या ऐवजी हा वाढतच आहे आणि त्यामुळे सर्व अभिज्ञता धारकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. नेमकं आपलं काय होणार आहे, आपण नियुक्त होणार की नाही, हा प्रश्न प्रत्येक अभियोगिता धारकाच्या मनात आता घुटमळत आहे. आपले काय होणार आणि काय नाही हे अद्यापही अभियोगिता धारकांना निश्चितपणे माहीत नाही आणि शासन किंवा प्रशासनाकडून तशा ठोस सूचनासुद्धा देण्यात येत नाही आहेत. मित्रांनो, जसजसे दिवस वाढत आहेत तसतशी एक नवीन नवीन अडचणी ह्या समोर येत आहेत पवित्र पोर्टलच्या. मित्रांनो, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती ही अडचणीत येण्याचे चिन्ह दिसत आहेत, कारण अनेक जणांचा आरोप आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती सदोष आहे, कारण अनेक उमेदवारांना अनेक पात्र उमेदवारांना याच्यामधून डावलण्यात आलेले आहे आणि जे अपात्र उमेदवार आहेत अशांना सुद्धा या ठिकाणी न्याय म्हणजे यांची निवड झालेली आहे. म्हणजे जे पात्र असून नियुक्ती झालेली नाहीत अशा उमेदवारावर अन्याय झालेला आहे आणि त्यामुळेच ही पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे. सविस्तर जाणून घेऊया एका बातमीच्या माध्यमातून. अविनाश लोखंडे सरांनी एडिट केलेली बातमी. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टलवर चुकीचे नियम लावून भरतीमधून डावलण्यात आलेल्या अभियोग्यता धारकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या सर्व बाजू ऐकून औरंगाबाद खंडपीठाने शिक्षण विभागाला नुकतीच नोटीस बजावली आहे, त्यामुळे 2 वर्ष रखडलेली पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अजूनही अडचणीत सापडली आहे. रांजणगाव सांडस म्हणजे पुणे. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टलवर चुकीचे नियम लावून भरतीमधून डावलण्यात आलेल्या अभियोग्यता धारकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांची सर्व बाजू ऐकून घेऊन औरंगाबाद खंडपीठाने शिक्षण विभागाला नुकतीच नोटीस बजावली आहे, त्यामुळे 2 वर्ष रखडलेली पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अजूनच अडचणीत सापडली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार विशेष शिक्षक निवडताना एक रोस्टर लावणे चुकीचे आहे. 23 जून 2017 शासन निर्णयानुसार एखाद्या विषयाच्या रिक्त जागा ह्या सर्व प्रवर्गांना किंवा अनुशेष असलेल्या प्रवर्गांना भरतीसाठी विभागून दिल्या गेल्या पाहिजे, पण शिक्षण विभागाने सर्व नियम डावलून चुकीचे नियम लागू केले. या चुकीच्या नियमामुळे हिंदी या विषयासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या सर्व जागा ह्या समांतर आरक्षणातून भरल्या गेल्या, त्यामुळे चांगले गुण असलेले सर्व संवर्गातील म्हणजेच कास्टमधील सर्वसाधारणमधील अभियोग्यता धारक भरतीपासून वंचित राहिले. पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागे 100% प्रमोशन दिले जात आहे, यावर सुद्धा याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. 100% प्रमोशनमुळे भाषा विषयासाठी नगण्य जागा आल्या. हिंदीसाठी सर्व ZP आणि मनपामध्ये 6वी ते 8वीसाठी 12,000 पदांपैकी फक्त 7 पदे आली. समाजशास्त्र मराठी या विषयांची पण हीच परिस्थिती आहे. कोणत्याच विभागात 100% प्रमोशनचा नियम नसताना शिक्षण विभाग पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा 100% प्रमोशनने कसे भरू शकते असा आक्षेपसुद्धा याचिकाकर्त्यांनी यावेळेस केला. याचिकाकर्त्यांची सर्व बाजू ऐकून घेऊन खंडपीठाचे न्यायमूर्ती SV गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती अविनाश घराटे यांनी शिक्षण विभागाला नोटीस बजावली व आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. 45 ते 50% व मागासवर्गीयांच्या 50% जागा रिक्त ठेवल्याने सरकारविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांचा निकाल शिक्षण विभागाविरुद्ध लागला. त्यात आताही अजून याचिका दाखल झाल्यामुळे 2 वर्ष रखडलेली पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अजूनच अडचणीत सापडली आहे. बाबूराव आसवले, भावना पंडित, भैया पाटील, नामदेव भोसले आदींनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. शिक्षण विभागाने स्वतःची GR डावलून चुकीच्या मार्गाने शिक्षक भरती पुढे नेल्याने आज शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता चाचणी होऊन 2 वर्ष पूर्ण होत आले तरी भरती अपूर्णावस्थेत आहे. शिक्षण विभागाने चुकीचे नियम लागू केल्यामुळे अनेक मुले न्यायालयात गेली, तरी आता योग्य नियम लावून लवकरात लवकर शिक्षक भरती करून गुणवत्ताधारकांना न्याय द्यावा.
अशा प्रकारचे अभियोग्यता धारकांचे म्हणणे आहे मित्रांनो. आणि खरंच आहे, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना 100% न्याय मिळणं आवश्यकच आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या बाबतीत अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा तुम्हाला विनंती करत आहे. धन्यवाद.